नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षक हो, तहान लागल्यावर वीर खोदू नये असा सल्ला बडे बुजुर्ग देतात. पण मराठवाड्यात दुष्काळामुळे माणसं पाण्यापासून तडफडून मरायची वेळ आली तेव्हा कुठं आता सरकार जागं झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बरेचसे मंत्री आज मराठवाड्यातल्या शेताच्या बांधावर पोहोचले. तिथं ते दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पण मराठवाड्यात एवढी दौऱ्यातून, काही तासांच्या दौऱ्यातून मंत्र्यांना शेतीची व्यथा समजेल. पण आज आम्ही मराठवाड्याची दयनीय अवस्था तुमच्या समोर आणि होऊ घातलेल्या सरकारच्या मीटिंग समोर मांडणार आहोत. बीड, लातूर, जालना, परभणी, नांदेड पाहावं तिथं सध्या फक्त एकच आणि एकच बॉम्ब आहे, ती म्हणजे पाण्या वाचून जगायचं कसं. धरणात फक्त 6% पाणी टाका शिल्लक आहे. या टंचाईला तोंड तरी कसं द्यायचं, पाणी आणायचं कुठून, चाऱ्या वाचून 48 लाख मराठवाड्यातल्या जनावरांना जगवायचं कसं. दुष्काळामुळे रब्बी आणि खरीपाचं पीक तर हातचं गेलं, शेतकरी उद्ध्वस्त झाला, त्याची भरपाई अंशतः मिळाली, पण साधं पाणी, पिण्याचं पाणी आज तिथे उपलब्ध नाही, हे आजचं भीषण वास्तव आहे. दर दिवशी टँकरच्या माध्यमातून पाणी विकत घ्यावं लागतं. एका टँकरसाठी 3-3 हजार रुपये मोजावे लागतात. उन्हाळा सुरू होत नाही तर ही परिस्थिती मग मे पर्यंत काय अवस्था होईल. पाण्याअभावी हजारो लोक स्थलांतर करू लागलेत. हाताला काम नाही म्हणून मजुरांचंही स्थलांतर झालंय. भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही मनरेगाची कामं अजून पूर्णपणे हाती घेतली जात नाहीत. पाण्याअभावी मराठवाड्यातले उद्योगधंदे बंद पडू लागले. अख्ख्या मराठवाड्याची अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. विकास तर केव्हाच रखडलाय. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. पण मुलींच्या तर लग्नासाठी देखील पैसे नाहीत. पैसे आणायचे तरी कुठून. हातचं पीक 2-2 सीझन जर हातातनं गेलं असेल तर शेतकरी बापाला पडलेला प्रश्न कापडाला पीळ टाकणार आहे. बीडच्या एका तांड्यावरच्या 25 मुलींनी तर बापाकडे पैसे नाहीत म्हणून यंदा लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. लातूरला ट्रेन न पाणी पुरवठा करू ही मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी केलेली घोषणा, त्याची अंमलबजावणी आता नाही करणार तर कधी करणार. दुष्काळ दौरे काढणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जायकवाडीचं पाणी सोडायला नगरभरे विरोध करतात. हे असं पाण्याचं राजकारण केलं तर दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या जनतेला न्याय मिळणार तरी कसा. केंद्रीय पथकांचे, सरकारी अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे, विरोधी पक्षनेत्यांचे आणि पक्षप्रमुखांचे फक्त दौरे उदंड झाले, पण त्यातून शेतकऱ्यांपर्यंत काय मदत पोहोचली. या दुष्काळी दौऱ्यामधून नेमकं काय साध्य होणार. चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात. मंत्रिमंडळाची बैठक चालू होत असतानाच एका विशेष खास रोकठोक कार्यक्रमात पाणीचा पूर, पाण्याचा दुष्काळ. पाणीचा पूर, पाण्याचा दुष्काळ या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत प्रशांत बंब. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब आपल्या सोबत औरंगाबादून आहेत. वैजनाथ शिंदे हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. ते लातूरहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. वैजनाथजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत महारुद्र मंगनाळे, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नाचा अत्यंत जवळून अभ्यास केलेले महारुद्र मंगनाळे आपल्या बरोबर आहेत. त्यांचंही लातूरमध्ये ते त्यांचं स्वागत. आणि अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. ते मुंबईहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. जो पहिला मुद्दा आपण घेऊन चर्चा करतोय त्यातला आपण जाऊया थेट महारुद्र मंगनाळे यांच्याकडे. महारुद्र मंगनाळे, लातूर असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, जालना असेल, परभणी असेल, अवघा महाराष्ट्र, अवघा मराठवाडा आज तहानेनं तडफडतोय, पाण्या वाचून तडफडतोय. पशुपक्षीसुद्धा आता रानं वनं सोडून स्थलांतर करू लागलेत. मजूर आणि नोकरदार तर कधीच गावं सोडून विपन्न अवस्थेत मराठवाड्यातून बाहेर पडत आहेत. आजच्या मराठवाड्याच्या परिस्थितीला आत्ता मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. मला सांगा काय आपण उपाय सुचवाल. आपला कार्यक्रम जर मंत्री बघत असतील, आपल्या लोकांचा आक्रोश टाहो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्या काय मागण्या आहेत. महारुद्र मंगनाळे, मी एक पत्रकार आणि शेतीमधला अभ्यासक म्हणून बोलतोय सर. बोला. राजकारण म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे मागच्यानी काय केलं, आताच्यानी काय केलं, हे सगळे मुद्दे आता उपयोगाचे नाही आहेत. पाणी प्रश्न हा आता अत्यंत गंभीर आणि अगदी लोकांच्या गळ्याशी येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे या दुष्काळाकडे आता वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे. कारण हा दुष्काळ नवीन नाही आहे, सलग 3 वर्षापासून आहे आणि 3 दिवसापूर्वी या भागामध्ये मोठी गारपीट झाली. माझ्या स्वतःच्या शेतामधली आंब्याची सगळा बाग उद्ध्वस्त झाली.
हे जे प्रश्न आहेत नैसर्गिक आपत्तीचे जे प्रश्न आहेत हे आता सातत्याने असणार आहेत, या दृष्टीने याच्याकडे बघण्याची गरज आहे. माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आता आहे, यावर्षी लोकांना पाणी टंचाईला तोंड द्यावंच लागणार आहे. त्यांची फक्त ही टंचाई जी आहे, हा त्रास जो आहे, हा सुसह्य कसा करता येईल आपण एवढंच बघू शकतो. आणि आजच्या घडीला तरी टँकरशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही. पण जेव्हा आपण लॉंग टर्मची भाषा करतो, जलसंधारणाची भाषा करतो, तेव्हा मात्र अनेक मुद्दे समोर आहेत. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जलयुक्त शिवार. आज पाण्याचा कुठलाही प्रश्न आपण विचारला तर सत्ताधारी सरकारचे लोक किंवा त्यांचे समर्थक फक्त जलयुक्त शिवार हे हा शब्द चटकन आपल्या तोंडावर फेकतात. मी काही जलयुक्त शिवारचा विरोधक नाही आहे. ज्या ज्या कारणाने पाणी साठलं जाणार आहे, पाणी मुरणार आहे, त्याला माझा पाठिंबाच आहे. पण सर, हा जो प्रोजेक्ट आहे, हा जो ह्यांची जी योजना आहे, यामुळे पाण्याचा फार मोठा प्रश्न सुटेल अशी शक्यता नाही आहे. मुख्य गोष्ट अशी आहे की शेतीला एकच एक उपाय, आता पाण्यासाठी एकच एक असं कुठलं तरी एक योजना उपयोगाची नाही आहे. ज्यासाठी आता 1972 ज्याप्रमाणे नाला बिल्डिंगची कामं झाली, तशी नाला बिल्डिंगची कामं हाती घ्यावी लागतील, चर खोदण्याची कामं हाती घ्यावी लागतील, कंटूरची कामं हाती घ्यावी लागतील, माती बंधारे करावे लागतील, आणि त्यानंतर विहीर पुनर्भरणाचे कार्यक्रम करावे लागतील. असे वेगवेगळे कार्यक्रम जर आपण केले तर त्यातनं हे पाण्याचा प्रश्न पुढच्या वर्षी, यावर्षी तर नाहीच आहे, किमान सुसह्य होऊ शकेल. मागेल त्याला शेततळं ही योजना आणि घोषणा ज्या आहेत ना, या सगळ्या बकवास आहेत असं माझं मत आहे. कारण प्रत्येक शेततळ्याचा उपयोग होतोय असं नाही आहे. आणि फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी एक घोषणा द्यायची आणि टार्गेट ओरिएंटेड कार्यक्रम करायचे, हे फेल जातात. यातनं काही निष्पन्न होत नाही. माझ्या शेतामध्ये मी 2 शेततळे घेतलेले आहेत, त्याचा मला काही उपयोग झाला नाही, कारण तिथे पाणीच येत नाहीये. अगदी बरोबर आहे. असं वाटतं की संपूर्ण मराठवाड्याची व्यथा आता महाराष्ट्रासमोर मांडताय. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू आहे आणि त्यावेळेला त्यांच्या समोर हे सगळं जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यासोबत वैजनाथ शिंदे आहेत. वैजनाथ शिंदे लातूरचे माजी आमदार आहेत. लातूरची अवस्था अत्यंत बिकट आहे. लातूरच्या 26 धरणापैकी एकाही धरणात आत्ता पाणी उपलब्ध नाही. 952 गावं, जिल्ह्यातली 952 गावं, प्रत्येक गावामध्ये पाण्याची रोज बोंब सुरू आहे. 5 दिवसाआड, प्रेक्षक हो, 5 दिवसाआड प्रत्येक घराला फक्त 200 लिटर पाणी पुरवठा केला जातो. या 200 लिटर पाणी पुरवठ्यामध्ये त्यांनी आंघोळी कशा करायच्या, रोजच्या वापराचं पाणी कुठून आणायचं, त्यांनी स्वयंपाक कसा करायचा, घर स्वच्छ कसं ठेवायचं, आसपासची झाडं कशी जगवायची, हा सगळाच मोठा प्रश्न आहे. वैजनाथ शिंदे, हा प्रश्न काही आज एका रात्रीत निर्माण झालेला नाही आहे. आपण या सगळ्याची तीव्रता, वैजनाथ शिंदे माझा प्रश्न ऐका, ही सगळी तीव्रता आज नाही निर्माण झाली. मागच्या 20 वर्षापासून मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती लातूरमध्ये आहे. त्याही पेक्षा सुद्धा मागच्या 4-5 वर्षात ती भीषण झालेली आहे. राज्य सरकारकडे आपण काय पाठपुरावा करताय? का केवळ आम्ही काँग्रेसचे आणि राज्य सरकार सेना भाजपचं म्हणून तुम्ही अंग झटकणार? आत्ता मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, करा मागणी, तुमची मागणी मांडा, बघूया मंत्रिमंडळ ऐकतंय का. वैजनाथ शिंदे, आपल्या या ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये आपण जी जो मला प्रश्न विचारला की याच्या अगोदर आमचे नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी मांजरा धरणातून पाईपलाईन लातूरला आणली, त्या त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेस पाण्याचा पुरवठा लातूरसाठी करण्याचा प्रयत्न केला. पण आजची परिस्थिती अशी आहे की राज्य मंत्रिमंडळाचा आज मराठवाड्यामध्ये दौरा आहे. या दौऱ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री माझ्या माहितीनं 3री वेळ आहे या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पण ज्या ज्या वेळेस दौऱ्यावर आले त्या त्या वेळेस असा कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. आणि पिण्याच्या पाण्याची नुसती माणसाचीच अडचण नाही तर साहेब ग्रामीण भागामध्ये जनावराला चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, असं अत्यंत शहर आणि ग्रामीण भाग हे दोन्हीही स्थलांतर करण्याच्या मागं लागलेला आहे. आणि अत्यंत अडचणीत असताना या पाण्याचं राजकारण आणि नुसत्या बैठका न करत बसता, खरं म्हणजे जिथं जिथं पाणी उपलब्ध आहे, आता समजा लातूरला पाणी उपलब्ध आहे, सोलापूर जिल्ह्यात पाणी उपलब्ध आहे, तर सोलापूरच्या आणि लातूरच्या पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि अशा बैठकीमध्ये निर्णय घेऊन
योग्य ते कारवाई करून लातूरला पिण्याचं पाणी देण्याचा प्रयत्न करावा. कारण सोलापूरचे लोक सांगत होते की रक्ताचे पाट वाहतील. माझी एकच विनंती आहे की ही सगळं निसर्गानं दिलेलं आहे, ही काय स्वतःच्या घरचं कुणाचं नाही, आणि निसर्गानं दिलेलं ही सगळ्यांनी वाटून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर उद्याच्याला सोलापूरचे पालकमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्रातले जी दिग्गज नेते मंडळी आहे यांनी जर मध्यस्थी करून या मध्यस्थीच्या माध्यमातून लातूरला पाणी उद्याच्याला ज्या झालं तर आम्ही सोलापूरला, वैजनाथ शिंदे सोलापूरला पाणी ज्या झालं तर लातूरला द्यावं. वैजनाथ शिंदे तुम्ही मांजरा धरणाचा प्रश्न काढणार, तुम्ही मांजरा धरणाबद्दल बोलणार याची मला पूर्ण कल्पना होती. तुमच्या माहिती करता आणि महाराष्ट्राच्या माहिती करता मांजरा धरण 35 वर्षात किती वेळा भरलं हो? मांजरा धरण माझ्या माहितीप्रमाणे 35 वर्षात 11 ते 12 वेळा भरलं. फक्त 11 ते 12 वेळा भरलं म्हणजे मांजराचं पाणी आपल्याला मिळणार नाही. वैजनाथ शिंदे ऐकून घ्या, मांजराचं पाणी आपल्याला पुरेसं पडणार नाही. मांजऱ्यामध्ये पाणी पुरेसं नाही हे काय आजचं नाहीये. मग तुम्ही उजनीचं पाणी आरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडे काय पाठपुरावा केलात? लातूरच्या जनतेच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याकरता आता लातूर आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी एकत्र बसावं असं म्हणताय. मग इतके वर्ष आपलं राज्य होतं किंवा या 1-2 वर्षामध्ये, चला आपलं राज्य नाही पण या 1-2 वर्षात तरी आपण काय केलं सांगा मला. या 1-2 वर्षामध्ये आम्ही सतत पिण्याच्या पाण्याची सरकारकडे मागणी केली आणि त्याही परिस्थितीमध्ये कृष्णा खोऱ्यातलं 21 TMC पाणी उजनीमध्ये टाकायचं आणि उजनीचं पाणी खाली मांजरा धरणात आणायचं अशा पद्धतीनं योजना आदरणीय साहेबांनी मंजूर केली आणि या योजनेला टोकन अमाऊंट सुद्धा ठेवलेली आहे. परंतु काही अनेक अडचणी आल्यामुळे ती योजना थांबलेली आहे आणि आज ना उद्याच्याला त्याचा पाठपुरावा या राज्याचे माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब, दिलीपरावजी देशमुख साहेब, आमदार अमित देशमुख साहेब हे आता सातत्यानं करत आहेत आणि त्या माध्यमातून लातूरला 24 तास पाणी कशा पद्धतीनं मिळेल हा आमचा सतत सांगण्याचा प्रयत्न राहणार. तुम्ही या सगळ्या दिग्गज आमदारांची नावं घेताय, त्यात आणखीन एक नाव ऍड करतो. मगाशी तुम्ही सोलापूरकर रक्ताचे पाट वाहतील असे म्हणाला होतात, अशीच भाषा नाशिक आणि नगरकडे कोणी केली? ते आमदार कोणाचे होते? ते विरोधी पक्ष नेते कोणाचे होते? जायकवाडीला येऊन एक भाषा करायची आणि नाशिक नगरमध्ये वेगळी भाषा करायची, हे राजकारण नाही का पाण्याचं? त्यांचं नाव काय महाराष्ट्राला कळू तरी द्यात. तुम्हाला माहिती आहे की नाही ते नाव? आपण इतके वर्ष आमदार होतात, आपण लातूरचे प्रतिनिधी होतात, लातूरच्या पाण्याची समस्या आपली देखील आहे, मग त्यावेळी जाब का नाही विचारला? आम्हाला पाण्यामुळे राजकारण करायचं नाही साहेब. माझी एकच मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की खरं म्हणजे नगर मधल्या सुद्धा नेत्यांनी एकत्र बसावं आणि बंबसाहेब, त्यावेळेस मी आमदार होतो, बंबसाहेबांनी मलाही अनेक वेळेस पत्र दिले होते, एका बैठकीला मी गेलोही होतो आणि त्यांनी त्यावेळेस जायकवाडीचा पाण्याचा प्रश्न लावून धरला होता आणि त्यांच्या लावून धरण्यामुळं औरंगाबादला पाणी त्यावेळेसही मिळालं होतं. आणि मग अशाच पद्धतीनं समन्वयानं जर महाराष्ट्रातलं पाणी ज्या जिल्ह्यात कमी आहे तिथं दिलं तर अत्यंत एक माणुसकीचं चांगलं दर्शन या महाराष्ट्राच्या माध्यमातून. हे माणुसकीचं दर्शन तुमच्याच नाशिक नगरच्या नेत्यांना हवंय का हा प्रश्न विचारा. नाशिक नगरला गेल्यानंतर रक्ताचे पाट वाहतात आणि तुमच्याकडे माणुसकीचा पाना फुटतो. यातला जो विरोधाभास आहे तो जनतेला कळला पाहिजे. मंत्री कोणी असो, लातूरच्या नाशिक नगरचा आमदार मंत्री तुमच्या बीड मराठवाड्याला पाणी द्यायला तयार होत नाही. प्रशांत बंब उजनीच्या उजनीच्या पाण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख 2-4 दिवसापूर्वी मराठवाड्यात आले होते. लातूरमध्ये ते एका कार्यक्रमात असं म्हटले की आम्ही लातूरला उजनीचं पाणी देऊ. मला सांगा कधी देऊ? अजून किती परिस्थिती भीषण व्हायची वाट बघणार आहात. प्रशांत बम, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.